विद्यार्थी मित्रांनो आपण जर क्लास घेत असाल आपण शिक्षक असाल आणि क्लास संपत आलाय आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या तर कोणती वाक्य वापरावी लागतील रिमेंबर युअर होमवर्क म्हणजे काय तुमचे गृहपाठ तुमचे गृहपाठ लक्षात ठेवा लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही ग्रहपाठ सांगितलेला आहे विद्यार्थ्यांना आणि त्यांना सांगायचंय तुम्ही तुमचा ग्रहपाठ लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणणार रिमेंबर युअर होमवर्क तुमचे ग्रहपाठ लक्षात ठेवा टेक अ वर्कशीट ॲज यू लिव्ह आता तुम्ही वर्गातून जाणार आहात ॲज यू लिव्ह म्हणजे तुम्ही वर्ग सोडत असताना तुमचे वर्कशीट घ्या तुम्ही वर्ग सोडून जात असताना म्हणजे जा संपलाय क्लास आणि आता सोडून जात असताना काय करायचं सांगायचंय त्यांना तुमचे वर्कशीट तुमचे वर्कशीट घ्या बरोबर आता त्याच्यानंतर आपण दुसरं वाक्य बघूया वॉट डू यू हॅव टू डू बिफोर द नेक्स्ट लेशन म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ आहे वॉट डू यू हॅव टू डू बिफोर द नेक्स्ट लेशन नेक्स्ट म्हणजे दुसरा दुसऱ्या धड्याच्या म्हणजे दुसरा धडा सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचे आहे किंवा करावे लागेल काय करायचे आहे त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपण घेतोय ते म्हणजे धीस इज युअर होमवर्क फॉर टू नाईट हा तुमच्यासाठी तुमच्यासाठी आज रात्रीचा गृहपाठ आहे हा तुमच्यासाठी आज रात्रीचा गृहपाठ पुढचं वाक्य त्याच्यानंतर बघतो फिनिश धिस एक्सरसाइज फिनिश धिस एक्सरसाइज म्हणजे हा सराव पूर्ण करा फिनिश म्हणजे पूर्ण करा संपवा पूर्ण करा किंवा संपवा येत्या लक्षामध्ये त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे डू द नेक्स्ट एक्सरसाइज टू नाईट अँड वी शल चेक इट टुमारो डू द नेक्स्ट एक्सरसाइज टू नॉ टू नाईट पुढचा पुढचा एक्सरसाइज म्हणजे सराव पुढचा सराव आज रात्री पूर्ण करा अँड वी शेल चेक इट टुमारो आपण तो उद्या तपासूया पुढचा सराव आज रात्री पूर्ण करा आपण तो उद्या तपासूया त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्याला वर्गामध्ये दे देता येईल प्रिपेअर द नेक्स्ट चाप्टर फॉर ट्युजडे ट्युजडे म्हणजे मंगळवार ट्युजडे म्हणजे काय मंगळवार प्रिपेर द नेक्स्ट चॅप्टर फॉर ट्यूजडे म्हणजे मंगळवारसाठी मंगळ मंगळवारसाठी नेक्स्ट म्हणजे पुढचा धडा तयार करा किंवा पुढच्या धड्याची तयारी मंगळवारसाठी करा त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना म्हणू शकतो डू एक्झरसाइज फाईव फाईव्ह सिक्स जो काय असेल तो ऑन पेज नंबर थर्टी सिक्स जो काय पेज नंबर असेल तो फॉर युअर होमवर्क देअर इज नो होमवर्क टू डे बघा डू एक्झरसाइज फाईव्ह पाच क्रमांकाचा एक्झरसाइज करा पाच क्रमांकाचा पाच क्रमांकाचा सराव सराव करा पाच क्रमांकाचा सराव करा ऑन पेज थर्टी सिक्स फॉर युअर होमवर्क तो तुमच्यासाठी तो तुमच्यासाठी गृहपाठ आहे तो तुमच्यासाठी गृहपाठ आहे आणि शेवटचं वाक्य आहे ते आपण अशा पद्धतीचं घेतलं देअर इज नो होमवर्क टू नाईट बट देअर विल बी टुमारो देर इज नो होमवर्क टू नाईट आज रात्री साठी गृहपाठ नाही उद्यासाठी गृहपाठ असेल उद्यासाठी गृहपाठ असेल धन्यवाद